शिवाजी विद्यालय व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल या छत्रपति शिवाजी शैक्षणिक संकुला प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं छत्रपति शिवाजी शैक्षणिक संकुलाच्या वतीने हार्दिक अभिनंदन। या समारंभासाठी स्त्री जन्माचं स्वागत करा चळवळीच्या प्रणेत्या माननीय डॉक्टर सौभाग्यवती सुधा कांक्रिया, त्याचप्रमाणे या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या ग्रामपंचायत सुरूच्या सरपंच सौभाग्यवती विजयाताई चव्हाण यांचं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी शैक्षणिक संकुलामध्ये हार्दिक स्वागत। प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। माननीय बाळासाहेब चौगुले सर यांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी निमंत्रित करतो डॉक्टर सौभाग्यवती सुधा कांकरे यांना, त्यांनी या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी शपथ जी आहे आणि आपलं निवेदन त्यांनी या ठिकाणी द्यावं असे मी त्यांना या संकुलाच्या वतीनं विनंती करतो। व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या या गावच्या सन्माननीय सरपंचताई आदरणीय विजयाताई चव्हाण, उपसरपंच आदरणीय दिलीपरावजी पवार, या संकुलाचे संचालक आदरणीय चौगुले सर, मोकाशी सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व गुरुजन वर्ग, पालक वर्ग आणि माझ्या सर्व बालमित्र आणि मैत्रिणींनो, आजचा दिवस पवित्र दिवस, मंगल दिवस, आपला राष्ट्रीय सण, आजच्या या राष्ट्रीय सणाच्या मी आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते। हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, हाच ध्यास मनामध्ये घेऊन आज प्रत्येक भारतीय भारत मातेच्या चरणी लीन होत असतो, भारत मातेला वंदन करत असतो। सर्व जगामध्ये आपला एकच देश आहे की ज्या देशाला आपण माता असं म्हणतो, की मातेमध्ये जे गुण असतात, प्रेम, माया, ममता, वात्सल्य, या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर त्याला मातृशक्तीचा आविष्कार असं म्हटलं जातं आणि हे सगळे गुण भारत मातेकडे आहेत। भारत मातेचा आशीर्वाद आपल्याला सदैव लाभायला हवा आणि आपण सर्वजण भारत मातेचे सुपुत्र सुपुत्रिया आहोत, सुकन्या आहोत आणि त्यासाठी आपण स्वतःला हा सज्ज केलं पाहिजे। स्वतःमध्ये असलेले देशभक्तीचे गुण आपण उजागर केले पाहिजेत, देशाच्या चरणी लीन झालं पाहिजे आणि आजच्याच दिवशी आपण अनेक सामाजिक आणि राष्ट्रीय समस्यांचा आढावा घेतला पाहिजे आणि त्यासाठी ते दूर व्हावेत म्हणून मनोमनी संकल्पही करायला हवा आहे। मला आनंद वाटतो की माननीय विजयाताई चव्हाण आदरणीय सरपंचताई यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय गुरुजन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ एकोपाने नांदत आहोत
आणि देशाच्या साठी देशाचं भलं व्हावं, राष्ट्रीय उभारणी व्हावी यासाठी सदैव प्रयत्न करीत आहोत। आज 26 जानेवारीच्या दिवशी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये सगळीकडे स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेण्यात यावा अशी विनंती मी सर्व महाराष्ट्राला केलेली आहे। आणि आनंद वाटतो की अनेक ठिकाणी अशा प्रकारचे ठराव आज संपन्न होत आहेत। सर्वांनी उजवा हात पुढे करायचा आहे आणि आपले डोळे बंद करून आपल्या डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे ही शपथ आपल्याला उंच आवाजामध्ये घ्यायची आहे। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन। स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे, मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंटी आहे, तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे। मी हुंडा देणार नाही, घेणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत। हात खाली घ्यायचा आहे, डोळे उघडायचे आहेत आणि भारत मातेचा जय जयकार उंच आवाजात हात वर करून करायचा आहे। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। धन्यवाद। मी माझ्या वतीने आणि कुटुंब प्रमुख म्हणून सुद्धा त्यांची ही 12.5 रुपये जी जादूची योजना आहे त्या योजनेसाठी मी 2001 रुपये ठेव आमच्या पतसंस्थेमध्ये ठेवत आहे आणि त्याचबरोबर राहिलेली रक्कम माझ्या सहकाऱ्यांच्याकडून मी त्यांना आवाहन करेन आणि त्यांच्याकडून जमा करून मी ठेवून आणि त्यांची ही योजना कार्यान्वित करेन। शासनाने आपल्याला ग्रामपंचायतीला वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत, ग्रामपंचायतीनं स्त्री भ्रूण हत्या टाळल्या जाव्यात, मुलींना मुलांच्या साठी समान वागणूक मिळावी या संदर्भात समाजजागृती करण्यासाठी काही ठोस पावलं उचलावीत आणि त्याला अनुसरून आज इथं स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सोमसुधा कांक्रिया या ग्रामसभेला स्त्री जन्माचं महत्व, स्त्रियांना समान वागणूक देणं का गरजेचं आहे या विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित राहिल्या आहेत। त्यांचं मी ग्रामपंचायतीच्या वतीनं श्रीफळ आणि पुष्पहार देऊन स्वागत करावं असं सरपंचांना विनंती करतो। समाजामध्ये स्त्रियांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब आहे। स्त्री जन्माचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे, विकास हवा हा घटताच मुलींना दुय्यम वागणूक, महिलांमध्ये असणारी आर्थिक व सामाजिक शारीरिक असुरक्षितता, हुंडा पद्धती, गर्भलिंग निदानाची सहज व परवडण्याजोगी उपलब्धता इत्यादी कारणामुळे
स्त्री भ्रूण हत्यांचे प्रमाण वाढलेले आहे, त्यासाठी समाजजागृती व्हावी व मुलींना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी, आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये स्त्री भ्रूण हत्या होऊ नये यासाठी व स्त्री जन्माचे स्वागत करा या समितीच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर सुधा खामक्रिया यांच्या विनंतीवरून आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव करीत आहोत. त्याचप्रमाणे प्रत्येक घरातून 1 रुपयाची भाऊबीज निधी जमा करून त्या निधीतून प्रत्येक मुलीच्या जन्मासाठी स्वागतासाठी झबले आईची खण नारळाने ओटी तर आईचा सासूबाईची फुले देऊन सन्मान करण्यात यावा. 26 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जितक्या मुली जन्माला येतील त्यांच्या एकत्रितपणे समारंभपूर्वक सन्मान करण्यात यावा. त्याचप्रमाणे शिल्लक निधीतून 9 बालिकांच्या नावाने ठेव पावती करण्यात यावी असा हा ठराव मांडलेला आहे.